मध्ये जाणार आणि एक टीम चॅम्पियन होईल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. मनोज सोनटक्के थोडी इंजरी झालेत. दोन ओव्हर झाल्या मनोज, दोन ओव्हर झाल्या त्यांच्या. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण चॅम्पियन होईल ही पहिली मॅच पण तेवढीच महत्वाची. पाच ओव्हरची मॅच आहे आणि पहिली ओव्हर मला असं वाटते पॉवरफुल आहे. अरे तीन फिल्डर ठेवलेत, त्या पॉवर प्लेचा काय मजा येणार? तीन फिल्डर ठेवलेत, दोनच ठेवायचे, दोन मध्ये एक ठेवायचं. मग पॉवर प्ले रन तरी पण ते सेमच होणार. बोलूयात मॅचच्या दिशेने आणि पहिली क्वालिफायर राऊंड वन. आणि गणपती बाप्पा कोण जाणार फायनल मध्ये? म्हणजे जो हरेल त्याला अजून एक चान्स आहे, पण हीच मॅच जिंकून फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल दोन्ही टीम्स. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर प्रथमेश स्ट्राइकेंडला बॅटर रोहन दिघे. प्रथमेश कुठेतरी लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल आणि जेव्हा रेस्ट मिळते तेव्हा बॉडी कुठेतरी शांत पडते, बट रेस्ट नंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळायचं म्हणजे कुठेतरी तुम्हाला वॉर्मअपची गरज आहे. आणि प्रथमेशचा पहिलाच बॉल कुठेतरी दिशेने पाडला गेला. या बॉलवर मात्र कडक फटका मारला मिळतोय. रोहनने झोप उडवले, चार वाजून गेलेत आणि परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. रोहन दिघेने देऊन टाकला 6 रनसाठी. लोअर फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला, एक अफलातून स्ट्रोक पाहिला गेला. या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. जमाल पण कवाना खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडी मिस्टी पाहिली गेली तिकडे आणि रन सिंगलने मात्र पुढे जाईल. वरची सौंदर्यस्थानी 50-55 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. चांगला बॉल पाहायला गेला प्रथमेशच्या माध्यमातून आतमध्ये आला आणि बॅटरला कुठेतरी एक डॉट बॉल येतोय. आणि डॉट बॉलची गरज होती कारण की पॉवर प्लेची वेळ आता कव्हरला तीन लावलीत आणि ऑफ स्टिकला जर वरून खेळले तर एक दोन स्ट्रोक येऊ शकतो. पण या बॉलवर एक परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि प्रथमेशने योगेशला मात्र जागेवरच थांबवलं. गेम डॉट बॉल, आपलातून बॉल पाहिला गेला, गुड बॉल. या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटरला मैदान सोडावं लागतंय. ज्येष्ठांचा वेध घेतला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. बॉलिंग प्रथम विश्व एक सिक्स आला, झरूनपट विकेट पण मिळवली आणि महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाती आहे. नऊ रन झालेत, एक विकेट. दोन दिवस सर्वांनी क्रिकेट एन्जॉय घेतले गेले. काल 24 मॅच पाहिल्या गेल्या, आज सकाळी आपण 4 मॅच खेळलो. फेस वन, फेस टू, फेस थ्री ची पण एक चांगली मॅच झाली. फेस टू मात्र तिकडे पाहिली गेली आणि एक रन येईल तिकडे. पहिली ओव्हर संपली, एक क्रिकेट आणि 10 रन. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 बॉल मध्ये 50-55 तर पाहिजे. स्ट्राइकिंगला बॅटर आहेत पंकज. 10 रन झालेत आणि एक विकेट गेली आहे. बॉलिंग साठी महेश म्हात्रे, ज्यांनी पण खूप चांगली बॅटिंग खूप चांगली बॉलिंग पण केली महेश म्हात्रे यांनी. ऑप्शन झालं होतं का तुमची टीम कशा बनल्या होत्या? खूप चांगलं
संकल्पना, कारण की ओव्हर 40 प्लेयर्सला पण चांगला एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि चांगलं आयोजन केलं. या बॉलवर किती उडवला गेला आणि रन मिळाला तिकडे 6. परफेक्ट खूप खेळले गेले बॅटर रोहन दिवे आणि रोहनने आज ठरवलं मनामध्ये की या मॅच मध्ये आपल्याला परफॉर्मन्स करायचा आहे. अप्रॉटून बॅटिंग आणि अतुलने मात्र इकडे लक घेऊन आले. अतुलने काय थ्रो केला म्हणजे धोनीला अतुलने कुठेतरी फॉलो केलं. आपला तुले पट आणि रोहन दिघेला मात्र रनआउट षटकामध्ये मैदान सोडावं लागतं. एवढं लक फॅक्टर अतुलचं आहे की डायरेक्ट इटीने लागला पण आणि रोहन दिघेला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अतुलला माहिती बॉल पकडून थ्रो देण्यामध्ये कुठेतरी वेळ जाईल पण अतुलने डायरेक्ट एक वेगळ्या अंदाजामध्ये हिट लगावला तिकडे आणि रोहन दिघेची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. या बॉलवर पण आपण पाहिलं तर नो बॉल झाली. तो फलकावरती नवीन बॅटर प्रसंत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला पंकज आहेत. हा बॉल देखील आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते महेश यांच्या माध्यमातून. याही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर रोखून ठेवलं गेलंय. या बॉलवर बुडवू लागले हलक्या आणि फक्त तिकडे सिंगल रन मिळेल. शेवटचा बॉल बाकी आहे आणि स्कोर झालाय 20 रन झाले 20. साठी पुण्याला महेश स्ट्राईक एंडला प्रसाद आहे. बॅटिंग करावी लागेल. 50-55 पर्यंत स्कोर न्यावा लागेल महेशजी सोल्जर्सच्या टीमला. तिसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं त्या बॉलिंग साठी हवेत कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. संध्याकाळी शाळूच्या डब्याला मात्र पार्टी करेल आणि नानाचा धाबा पण इकडे फेमस आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश अय्यर
मग अशी राजेश अय्यरनी पण एक खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच्यावर आता जबाबदारी दिली आहे. बॉलिंगसाठी दीपक यांनी पण खूप चांगली बॉलिंग केली. आपल्या टीमसाठी म्हणजे गरज असताना उभे राहिले या बॉल मधल्या स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पवित कशा प्रकारे कामगिरी करतात अजूनही स्ट्राईक एंडला बॅटर प्रसादला विकेट पण थांबवायचे तर रन्स पण चालू ठेवायचे. बॅटरला जागेवरच फिरवलं बट व्हाईट बॉल खूप चांगला जज केला प्रसादने तिकडे. लेग किकचा बॉल आणि तिकडे सिंगल रन मिळेल. तीन बॉल आणि 24 रन झाले, 3 विकेट गेले. दीपक मेरे हाथ ने बॉल चिपक कड़क दीपक आणि दीपकला बॉल चिपकला अगदी काय कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द टूर्नामेंट. दीपकला जाऊन बॉल चिपक असंच झालं काहीतरी आणि बॉल लगेच चिपकला हातात. दीपक यांना पण माहित नाही की मी कॅच पकडली. कधी कधी असं होतं आणि म्हणजे सर्व माहिती इंटरनॅशनल लेवलला पण असं पाहिजे की कधी आपण कॅच पकडली आपल्यालाच माहित नसतं आणि दीपक याने अशी कॅच पकडली की स्वतःवर विश्वास बसत नव्हता की मी कॅच पकडली आहे. या बॉलवर उडवल्या गेल्या समोर आणि तिकडे माझं सारण मिळतील. महेशने आल्या मात्र इकडे चांगला स्ट्रोक खेळले गेले तर मात्र तिकडे साणी पुढे जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा आणि स्ट्राईक केला बॅटर महेश. या बॉल वर पण आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या बॉल वर पण सिंगल रन मिळते. 3 ओव्हर संपले त्याने स्कोर कार्ड पाहिलं तर 32 रन झाले, 4 विकेट गेले. चांगली ओव्हर पाहिली गेली, विकेट पण आले पण रन पण आले. अजून 12 बॉल सगळी शिल्लक आहे. 12 बॉल 20-25 रन केले ना बहिणी सुमजी, ते 55 पर्यंत टार्गेट जाऊ शकतं. बट बॅटिंग करावी लागेल. महेश आणि प्रसाद पार्टनरशिपची गरज आहे कारण की विकेट पण गेली त्याचा पण मान ठेवायचा आणि रन पण करायचे. 32 कारण की या टीमचे रन पण झाले आणि या टीमने विकेट पण काढल्या, त्यामुळे आता पार्टनरशिपची गरज आहे. या बॉलवर पण खबरसा आणि अतुल बोलतात की सारखी तशी विकेट मिळेल. आणि प्रसाद जागेवरच थांबवले. प्रसादला मात्र ते डॉट्स करून चालणार नाहीये. सिंगल रन चा मीटर तुम्हाला चालू ठेवावा लागेल. या बॉलवर उडवला गेला स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट डायरेक्ट के मिठाई वाल्याकडे बॉल. 6 रन साठी ह्या सिच्युएशनला मोठा स्ट्रोक खेळणं थोडं अवघड आहे. बट प्रसादने तो प्रेशर दूर केला. या बॉलवर देखील आपण पाहिलं की मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि सिंगल मॅन वेल टॉप बॉडी बॅलन्स केली तिकडे आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. रन झालेत 40 रन झालेत धावफलकावरती. या बॉलवर पण उडवला गेला आणि थोडी चांगली फिल्डिंग आणि स्ट्राईक एंडला फेक दिली आहे. कोण तो चांगला थ्रो दिला तिकडे साधारण एक चांगला थ्रो दिला तिकडे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. या बॉलवर ड्रॉप शॉट बाहेर मिळतं की फ्लिप केलं पासून हलक्यात आहे
आणि 42 रन झाले धावफलकावरती पहिल्या चार ओव्हर संपल्या, म्हणजे अजून एक ओव्हर शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 10-12 रन आले पाहिजेत. यानंतर कोणाची मॅच आहे? यानंतर आहे तानाजी वॉरियर्स वर्सेस छत्रपती संभाजी टायगर्स. यानंतर तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर, आपण तयार आहे टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये. तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर आपली टीम वॉर्म अप करून तयार ठेवायचे, फिटनेस करून, कारण की जेवल्यानंतर थोडे सुस्तावलेत, फिल्डर थोडे फिट नाहीयेत आणि संडे पण येत आहेत आज, त्यामुळे थोडी हेवी जेवण जेवूया. याबरोबर कडक फटका मारा मिळतोय. प्रसाद बोलतो मी आहे, तुम्ही थांबू नका, मी आहे, मी माझ्या टीमला पुढे घेऊन जाईल, ही मेंटॅलिटी पाहिजे. पहिल्या 2-3 बॅट्समन मी काय केलं मला त्याचं निंदन नाहीये, मी माझा टीमचा परफॉर्मन्स करेल, असे प्लेयर्स तुमच्या टीम मध्ये नेहमीच पाहिजे, म्हणजे व्यावसायिक क्रिकेट असू द्या, स्थानिक क्रिकेट असू द्या. याबरोबर मात्र इथे कुठेतरी नियंत्रण चुकलं, कारण की सिक्स आल्यानंतर सिंगल रन खूप इम्पॉर्टंट आहे. सिक्स आल्यानंतर सिंगल खूप महत्वाचा असतो, पण डॉट या बॉलवर पण उडवला गेला आणि अविनाश या बॉलवर पण हल्ला बोल केलाय. आणि रन झाले फिफ्टी कंप्लीट होते टीम बहिर्जी सोल्जर्स. वेल प्लेड. म्हणजे आता फायटिंग टार्गेट झालाय, बट धनाजी मार्वलचं बॅटिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे बट क्वालिफायर मॅचेस तिथे प्रेशर वेगळं असतं. जेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच होती तेव्हा वेगळं प्रेशर असतं, तसंच क्वालिफायर राऊंडला पण एक वेगळं प्रेशर असतं. या बॉलवर पण आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये फुटबॉल 2 रन मिळतात. प्रसादने पूर्णपणे मॅच फिरवली आणि चांगली बॅटिंग केली. या बॉलवर पण कबरला उडवण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली फिल्डिंग तिकडे आणि नॉट आउट. प्रसाद चांगली बॅटिंग चालू आहे. प्रसाद आणि त्याला महेशने पण चांगली साथ दिली, दोघांचा रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे आणि दोघं प्रॉपर 2-2 अंश स्ट्रोक धावून काढतायत. या बॉलवर पण उडवला गेला आणि 6 रन साठी अफलातून बॅटिंग. प्रसाद साठी दोघा टाळत अफलातून बॅटिंग केली, काय इनिंग बिल्डअप केली आहे, क्लास बॅटिंग. आणि स्कोर झालाय 65 चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता धनाजी मार्वल्स. 30 बॉल मध्ये 65 रन करायचे, डबल रन करायचे जवळपास. कॅप्टनच्या बॉलने टुर्नामेंट खेळवली जाते आणि हलका बॉल कॅप्टन खूप वर्षापासून याही बॉलचं देखील अंडरआर्म क्रिकेट खेळलं गेलं. 65 चं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज टायगर्स आणि तानाजी वॉरियर्स. तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर टॉस केला जातोय. एलिमिनेटर नाही क्वालिफायर, एलिमिनेटर ही याचा हरला तो बाहेर ना. आणि ही लोअर लाईनची मॅच असणार आहे, माहिती पाहिजे झाले तो मात्र बाहेर होईल. त्या मॅचचा टॉस केला जातोय. तानाजी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज टायगर्स या मॅचचा टॉस द बॉस. Thank you.
आणि मॅचला सुरुवातीच्या दुसऱ्या डावाला 65 रन्सचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम धनाजी मार्बल्स. 65 रन करायच्या 30 चेंडू मध्ये बघत कशा प्रकारे मॅच रंगते. ट्रॅकेडला चंद्राने पण एक चांगली बॅटिंग केली आहे आणि ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स राहिला ट्रॅकेडला चंद्रा यांचा. मॅचच्या दिशेने बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन योगेश आहे, त्यात पॉवर प्ले ओव्हर आहे. तीन फिल्डर बॉलिंग वेळच्या बाहेर असणार आहेत आणि बाकी जे प्लेयर मी सापळा रचला आहे पुढे. स्ट्रायकरला चंद्रा, 65 रन करायच्या आणि बॉलर योगेशने मात्र फिरवला बॉल आणि चंद्राला जागेवरतीच फिरवलं. गुड बॉल. हेच सेमी फायनल क्वार्टर फायनल मॅच हेच प्रेशर असतं, कारण की जेव्हा तुम्ही महत्वाची मॅच खेळता तेव्हा प्रेशर वेगळं असतं. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नवीन बॅटर महेश म्हात्रे येत आहेत, चांगली प्रॉपर फिट आहेत आणि वाईट फावडीने प्रभावित केलं. दोन दिवसामध्ये यांचा पण खेळ खूप चांगला पाहण्यासारखा राहिला आहे. पण महत्वाच्या मॅच मध्ये टीमला बॅटिंग करावी लागेल. पहिल्या बॉलवरती म्हात्रे पॉवर आणि रन मीटर्सचा करारा जवाब मिळेगा आणि या बॉल पर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे नॉन स्ट्राइक एंड आपण पाहिलं तर या बॉल पर देखील कव्हर अडकण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन चालेल, हरकत नाहीये. महेशच्या मधून कुठल्या तरी बिझनेस कॅल्क्युलेशन चालू आहे आणि 7 रन झालेत, 1 विकेट गेली आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा योगेश ट्रायकेला बॅटर सागर, या बॉलवर सागरने पण उडवलाय आणि रन मिळतात तिकडे 4. क्या बात है, टू स्ट्रोक सागर. योगेश शॉर्ट होता, शॉर्ट होता. चला तो खेळली गेली त्यामुळे रन्स मात्र तिकडे 4 ने पुढे जात आहेत. या बॉलवर मात्र वाईट घेतली गेली म्हणजे पहिली ओव्हर इकडे आपण पाहिलं तर समाप्त झाली आणि 11 वरती 1 विकेट. 24 बॉल 54 रन करायचे, वरती 30 रन आहेत म्हणजे 5-6 मारायचे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही जेव्हा कराल तेव्हा क्रिकेट खेळणं अजून इझी होत. 24 बॉल मध्ये अजूनही 54 रन करायचे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर येतात महेश, महेश विरुद्ध महेश आणि महेशने महेशवर चालला बोल केला. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट. शाबाश शाबाश महेश दादा. एकच वादा महेश दादा. आणि महेश दादा एक वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतायत आज. मस्त दुपारी चिकन आणि राईस भाकरी खाऊन आलेत महेश दादा आपल्यातून बॅटिंग. त्याला बोल तिथून नको, एवढ्या लांब नको, आउट होईल. एका महेशने दुसरा महेश वरती हल्ला बोल केला आणि 17 रन झाले धाव फलकावरती. या बॉल वर देखील महेशने डाउन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला, गेला वेल स्टॉप. चांगला बॉल लावला तिकडे. प्रसाद तिकडे होते आणि प्रसादने चांगला बॉल अडवला, कारण की तिकडे कॅरम आहे, बॉल कधी निघून जाईल. पण प्रसादने बॉडी बॅलन्स केला आणि चांगला बॉल अडवला तिकडे. या बॉलवर देखील डाउन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला आणि महेश तिकडे नॉट आउट. थोड्या वेळासाठी महेशचे पण हार्टबीट वाढले होते की रन आउट होतो की काय, पण पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये आले आणि बॉलर आहेत महेश ट्रायकेडला बॅटर
सागरने उडवलाय आणि डायरेक्ट दणका मॅजिक फिरसे आणि मॅजिक फिरसे मध्ये आपण पाहता तर हा सारण रेजिन्सी अनंतमची टुर्नामेंट त्या बरोबर देखील आपला अनस्टॉपेबल सागर सागर म्हणजे समुद्र आणि समुद्र प्रमाण बॅटिंग करता येत सागराला थांबवणं थोडं कठीण आहे 30 रन झाले म्हणजे एका नदीला तुम्ही थांबू शकता पण सागराला थांबू शकत नाहीये समुद्राला थांबू शकत नाही अशी बॅटिंग करतोय सागर 2 6 बॅक टू बॅक आलेत आपला तोंड या बरोबर देखील आपण पाहिलं तर आणि या बरोबर देखील आपण पाहिलं तर प्रसाद कॅच सुटली आहे कॅच नाही तर मॅच सुटली आहे आणि स्कोर कार्ड झाला आपण पाहिजे तिकडे 31 18 बॉल मध्ये 34 रन करायचे बॉलिंग साठी आपण पाहिलं तर राजेश अय्यर वेळकम राजेश अय्यर येत आहेत बॉलिंग साठी आणि 18 बॉल मध्ये 34 रन करायचे म्हणजे एक डबल रन करायचे 18 2 36 और 34 रन करायचे त्या बरोबर देखील उडवला आणि कॅच ड्रॉप होती म्हणजे 2 कॅच सुटल्या कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच एक कॅच तुम्हाला किती महागात पडू शकते याचं उत्तम उदाहरण आणि 3 कॅच सुटल्या बॅटर आहेत सागर चालू आहे आणि सागर आणि महेशने मनामध्ये तेच केलं की फक्त ओट सुरू आपण स्ट्रोक ठेवूया आज एक वेगळीच बनवूया चांगला बॉल झाला नाही 14 बॉल मध्ये 30 रन करायचे आणि बॅटर महेशच्या मैदानाच्या बाहेर धावत आहे कानी मेट पिच आणि पूर्णपणे आता फिरताना पाहायला मिळते 12 बॉल मध्ये 30 रन करायचे आहेत आणि 12 बॉल 30 पण होऊ शकतात त्यावर 17-18 रन झाले नंतर 6 बॉल 12 वगैरे पण बघायला मजा येईल बट ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे जर प्रसादने जशी बॅटिंग केली तशी बॉलिंग पण केली भैरजी सोल्जर्स पण टीम मॅच मध्ये येईल स्ट्राईक ला सागर बॉलिंग साठी प्रसाद आणि लो बॉल देखील आपण पाहिलं तर सिंगल रन येईल बॅटर अतुल आहेत अतुलने पण खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली आज पण चांगला परफॉर्मन्स केला आहे 11 बॉल मध्ये 28 समीकरण आहे आणि पहिली टीम फायनल मध्ये कोण जाणार टाइम करा जोरात मारा जाऊन
जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि एक चार रन मात्र पुढे जाईल. 38 दहा बॉल मध्ये 27 रन करायच्या 3-6 ची मॅच आहे. यामुळे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 10 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 26 रन्स करायचे आहेत. एक महत्वाची मॅच फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही टीम्स मात्र आपापसात झुंज आहेत. बॉल वरून उडवलाय समोर आणि तिकडे वन सिंगल विकेट. सागर बॉलिंगसाठी प्रसाद बॉल आणि नऊला प्लस होतोय. नऊ मध्ये तीनच मारायचे तुला. पायावर काय खातोय बॉल. पायाचा बॉल खेळला गेला अतुल टायमिंगला खूप पाहिला गेला आणि अतुल यासाठी सोडले जातात. काल पण अतुलने अशीच बॅटिंग केली होती. काल 49 नॉट आउट होते. जवळपास 50 धावांनी मारले होते. चांगले बॅटर अतुल. क्षमता आहे त्यांच्याकडे पण. त्या बॉल वर आपण पाहिलं तर 7 बॉल 16 रन करा गोळा आणि क्रिकेटचा आहे 16 मॅच आहे. 7 बॉल 16 प्रसादला थोडं दडपण आहे आणि अगदी प्रसाद एन्जॉय करतात क्रिकेट. आज जिंकूया हरो आम्ही फक्त आज आमच्या टुर्नामेंट बिल्डिंगची टुर्नामेंट आहे त्यामुळे आम्हाला इकडे इन्वॉल्व्ह व्हायचं आणि एन्जॉय करायचं आहे. प्रसाद करून आणि सात बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. म्हणजे ह्या बॉलवर एक सिंगल जरी आला तरी 6 व 14 पण बघायला मिळतोय. कारण की आणि शेवटचे 6 बॉल आणि 15 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम धनाजी मार्बल्स. मध्ये 15 रन्स करायच्या धनाजी मार्बल्स टीमला जिंकण्याकरिता. बट मॅच थांबवण्याचा टीम भैरजी सोल्जर्स. 7 बॉल 15 समीकरण आहे. बॉलिंगसाठी सचिन आणि स्ट्रायकरला अतुल आहेत. 7 बॉल 15 थोडं समीकरण वेगळं आहे. बट मॅच कोण जिंकेल रिझल्ट लागावा लागणार आहे 7 बॉल 15 आणि नो बॉल. नऊला आपण पाहिलं तर प्लस होत आहे. आणि पहिल्याच बॉल वरती 9 प्लस आलाय त्यामुळे मॅच कुठेतरी अजून फिरताना पाहायला मिळतीय. या बॉल वर आपण इझिली स्ट्रोक केले गेले. सागरने आपण पाहिलं एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि मॅच पूर्णपणे फिरवली सागरने. आता 5 बॉल मध्ये 7 रन करायचे.
आता धनाजी मारवाडचा पीएलचा आता आवाज यायला लागला आणि क्या बात आहे. एन्जॉय केलं पाहिजे क्रिकेट. पाच बॉल सात मैदान सोडावं लागतंय. सचिनने बॉल वळवला आणि सागरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आता चार बॉल मध्ये सात रन करायचे आहेत. पण एक बेनिफिट आहे की नवीन बॅटर माउस पाहिजे आहे, त्यामुळे तो गणित थोडं वेगळं असणार आहे. अरे आपण मार आणि जर काय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. चार बॉल मध्ये सात रन करायचे आहेत. प्रथमेश आपल्या टीमला सात देणार की सात रन देणार? सात पण जायचे आणि सात रन पण करायचे. या बॉल वरती पहिल्या बॉल वरती प्रथमेश टायगर अभी जिंदा आहे आणि प्रथमेशने मात्र फायनल मध्ये ट्रॉफी सोबत एक फोटो काढायचा आहे. हसतात प्रथमेशच्या पण चेहऱ्यावर हास्य. कालची मॅच सर्वांना आठवली, सावल दोनची ती एक बॉल एक बॉल आली होती आणि छत्रपती संभाजी टायगर ती मॅच विसरणार नाहीये, त्यामुळे सावल दोनची मॅच पुन्हा एकदा आठवा. आणि आता चार बॉल मध्ये तीन बॉल मध्ये एक रन करायचं आहे. तीन बॉल एक आणि ही मॅच जिंकत असताना धनाजी मारवाड संघ फायनल मध्ये अफलातून बॅटिंग 65 रन्सचं टार्गेट मात्र चेस केलं आणि त्यामध्ये अतुल, त्यानंतर सागर आणि प्रथमेश चांगली बॅटिंग पाहिली गेली. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना बलपेड विनायक कदम यांचा संघ फायनल मध्ये आणि त्यानंतर आज मला असं वाटतं शालूच्या धाबाला पार्टी आहे आणि मस्त आज संध्याकाळी सर्व टीमला पार्टी आहे. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार अतुल आपण येतो अतुल नेरकर.